पांडवांनी त्यांच्या वनवासातला काही काळ या प्रदेशात घालवला होता अशी आख्यायिका आहे. प्राचीन मध्ययुगीन कालखंडापासून व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा पुण्याहून भोर मार्गे महाडकडे जाताना लागतो हाच तो वरंधघाट. 1830 मध्ये या घाटातून रस्ता बांधण्यात आला आणि त्यानंतर 1990 मध्ये या मार्गाचं रुंदीकरण करण्यात आलं. पुढे गेल्यानंतर मला दोन मोठे डोंगर दिसले आणि तिथेच कावळा किल्ला पाहायला मिळाला. या घाट मार्गावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. घाटात समर्थ रामदास स्वामींची शिवथरगड आहे. घळीच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून काळ नदीचा उगम इथून होतो. दासबोधाचा जन्म झाला तो हा शिवथरगळीत. 7-8 दशक समर्थांनी इथे दासबोध लिखाण केलं होतं.